नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपले एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे जे सेशन आहे हे फक्त एक फीडबॅक घेण्यासाठी बनवलेलं सेशन आहे. जो आजचा तुमचा संयुक्त पूर्वपरीक्षेचा जो पेपर झाला, जो आयोगाने कंबाईंड एक्झाम घेतलेली आहे, तर तो पेपर कसा होता याचा फीडबॅक तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला पेपर कसा गेला आहे, अटेम्प्ट तुमचा किती होता, पेपरमधला प्रत्येक सेक्शन तुम्हाला कसा वाटला, जसं की पॉलिटी इझी होता का किंवा डिफिकल्ट होता का मॉडरेट होता, तर या पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टविषयी तुम्ही सांगायचं आहे, जेणेकरून आम्हाला एक अंदाज येईल की येणाऱ्या एक्झामसाठी आपण लेक्चर्स कसे घ्यावेत, ठीक आहे, आणि आयोग कशा पद्धतीने पेपर सेट करतो आहे याचासुद्धा एक चांगला फीडबॅक मिळेल, जेणेकरून तो फीडबॅक आम्ही येणाऱ्या लेक्चर्समध्ये इम्प्लिमेंट करून तुमच्यापर्यंत आणखीन चांगल्या क्वालिटीचे लेक्चर्स घेऊन येऊ, ठीक आहे. तर तुमचा अटेम्प्ट सोबतच पेपर कसा होता हे न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आणि येणाऱ्या एक्झामसाठी कशा पद्धतीने आम्हीसुद्धा लेक्चर्स घ्यायचे आहेत हे सुद्धा खाली तुम्ही फीडबॅकमध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे. आणि जे विद्यार्थी विजन स्टडीच्या कंबाईंड बॅचमध्ये होते, तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक आव्हानच आहे की विजन स्टडीचा तुम्हाला कितपत फायदा झाला आहे हेसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ओके, जेणेकरून आम्हाला सगळं काही इम्प्लिमेंट करून व्यवस्थितपणे चांगले क्वालिटी लेक्चर्स घेऊन येता येतील आणि त्याचा फायदा येणाऱ्या एक्झाम्समध्ये होईल, ओके. तर जाता जाता पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला एक सांगायचं आहे, महिला व बाल विकास अधिकारी याच्या पोस्ट निघाल्यात. तुमच्यापैकी बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्मसुद्धा भरले असतील आणि एक्झाम डेटसुद्धा आलेली की आय गेस December 23 एक्झाम आहे. तर आपल्याकडे जवळपास 7 महिन्यांचा एक कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये विजन गव्हर्नमेंट जॉबवरती याच यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुमच्यासाठी भरपूर लेक्चर्स घेऊन येण्याच्या विचारात आहोत. तर महिला व बाल विकास अधिकारी याचे लवकरच जे विशेष सत्र आहेत हे सुरूसुद्धा होतील. तर त्यासाठीसुद्धा तुमच्यापैकी कितपत विद्यार्थी हे महिला व बाल विकास अधिकाऱ्याच्या पोस्टसाठी एक इंटरेस्टेड आहेत किंवा याच्या लेक्चरसाठी इंटरेस्टेड आहेत हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यावरून आम्हालासुद्धा एक आयडिया येईल की कशा क्वालिटीचे आणि कितपत लेक्चर्स घ्यायचे आहेत, ओके. तर हे सुद्धा नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कारण आपल्याला लगेचच उद्यापासूनच तयारीला लागायचं आहे. तर या दृष्टिकोनातून किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि लेक्चर्स किती विद्यार्थ्यांना हवे आहेत हे तुम्ही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली कमेंट करा, ठीक आहे. आणि जाता जाता तुम्हाला सर्वांना आजच्या मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतःच्या आईची खूप छान पद्धतीने केअर करा, कारण आपल्या आईने आपल्यावरती किती कष्ट करून आपल्याला सांभाळलं आहे हे तिलाच फक्त माहिती असतं. तर आता तुम्ही सज्ञान आहात, तर म्हणून तुमच्या आईची काळजी आता तुम्हीच चांगल्या पद्धतीने घ्या. आणि हे फक्त तुम्हाला जन्म देणारीच आई आहे म्हणून तिचीच काळजी करायची असं नाही आहे. ज्या काही समाजामध्ये जे दुर्बळ घटक असतील तर त्यांनासुद्धा प्रोत्साहित करा, त्यांनासुद्धा रिस्पेक्टफुल नजरेने बघा, त्यांनासुद्धा आदर मान सन्मान द्या, कारण सर्व काही जे समाजामधले जे सगळे काही घटक आहेत तर हे प्रत्येकजण कष्ट करून जगतो आहे आणि त्याला भरपूर हाल अपेष्टांना सामोरं जाऊन प्रत्येकाच्या स्वतःच्या कुटुंबाचा त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो, ठीक आहे. तर प्रत्येक आई ही स्वतःचीच आई आहे आणि ती अगदी रिस्पेक्टफुल आहे, तर त्यामुळं प्रत्येकाचा आदर बाळगा, समाजामध्ये कुणालाही कमी लेखू नका, ठीक आहे. आणि विजन गव्हर्नमेंट जॉब हा परिवारसुद्धा तुमच्या शिक्षण क्षेत्रामधली आई होण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत एवढे क्वालिटी लेक्चर्ससुद्धा घेऊन येतो आहे, ठीक आहे. तर भेटूया आपल्या लेक्चर्समध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.